अनेक वेळा आम्ही डुकरांच्या माध्यमातून जे आंदोलन केले त्या ठिकाणी मालकांवर कुठली कारवाई झाली नाही, परंतु आज आमच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी डुकर सोडल्यानंतर लगेच त्यांच्या कारवाई करू असं या ठिकाणी पोलीस सांगते. पोलिसांना या ठिकाणी विनंती, जे डुकरण मालकांचा व्यवसाय बेकायदेशीर व्यवसाय आहे, तुम्ही किती वेळा त्यांच्या कारवाई केली, किती नोटिसा दिल्या हे बी त्यांनी बघितलं पाहिजे. त्यासाठी आज डुकरांचा उपद्रव म्हणजे उपद्रव एवढा वाढला आहे की जवळजवळ 4 ते 5 हजार आज डुकरं आमच्या प्रभागामध्ये आहे. त्या डुकरांमुळं अनेक ॲक्सिडेंट आज गेले 8-10 वर्षापासून जे डुक्कर मालक व्यवसाय करतात 8-10 वर्षापासून अनेक वेळा तिथं अपघात झाले. अनेक नागरिकांना या ठिकाणी डुकरांनी चावं घेतलं आहे, अनेक मुलंला चावं घेतलं आहे. अनेक ठिकाणी दरवाज्याच्या बाहेर जसा आपण पारा देतो असा डुकऱ्यांची संख्येने डुकरं त्या दरवाज्याच्या बाहेर बसलेली असतात. नागरिकांना त्या ठिकाणी घरातून बाहेर निघता येत नाही. सर्व नागरिक त्या ठिकाणी भीतीने हैराण झाले आहेत, म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही डुकरं या ठिकाणी वार्ड ऑफिसला सोडलेले आहे शिवसैनिकांनी.